स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ वॅक्सिन म्हणजे काय आणि फर्स्ट वॅक्सिन कोणी डिस्कवर केली, त्याचे बेनिफिट्स वगैरे काय असतात, तर वॅक्सिन कसं वर्क करतं आपल्या बॉडीमध्ये ते पाहणार आहोत। तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम आपण डेफिनेशन पाहूयात वॅक्सिनची। वॅक्सिन सस्पेन्शन ऑफ अ वीक किल्ड ऑर फ्रॅगमेंटेड मायक्रोऑर्गॅनिझम ऑर अ टॉक्सिन और अदर बायोलॉजिकल प्रिपरेशन। जे काही वॅक्सिन असतं त्याच्यामध्ये सस्पेन्शन असतं, किल केलेलं किंवा फ्रॅगमेंट असलेलं मायक्रोऑर्गॅनिझमचा काही पार्ट वगैरे असतो किंवा टॉक्झिनचा पार्ट असतो किंवा बायोलॉजिकल प्रिपरेशन वगैरे जे त्याच्यामध्ये वॅक्सिनमध्ये आपल्याला असतं। सच ॲज अ डोज कन्सिस्टिंग ऑफ अँटीबॉडी लिम्फोसाइट्स और मॅसेंजर आरएनए दॅट इज ॲडमिनिस्टर प्रायमरली टू द प्रिव्हेंट द डिसीज। तर त्याच्यामध्ये काही अँटीबॉडीज वगैरे असतात किंवा लिम्फोसाइड किंवा मॅसेंजर आरएनए हा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो काही वेळेस, आणि तो जर आपण एखाद्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केला तर मेनली ते एखाद्या डिसीजला किंवा इन फ्युचरमध्ये जर एखादा डिसीज ऑकर होणार असेल तर त्याच्या ऑलरेडी त्याच्या अगेन्स्ट त्याच्यामध्ये इम्युनिटी जनरेट झाल्यामुळे तो इन फ्युचर जर त्याला इन्फेक्शन झालं त्याच्या बॉडीमध्ये जर इंटेक झाला तो व्हायरस वगैरे किंवा बॅक्टेरिया वगैरे असेल तर मग त्याच्यामध्ये ऑलरेडी इम्युन रिस्पॉन्स जनरेट झालेला असेल तर मग त्या बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला किल करण्यासाठी ऑलरेडी त्याच्या आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतील आणि त्या अँटीजनला किल करतील। तर हे मेन वॅक्सिनचं आपलं ॲप्लिकेशन आहे। तर वॅक्सिनमध्ये आपल्याला मेनली त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात किंवा त्याच्यामध्ये सस्पेन्शन वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोजिशन आपल्याला पाहायला मिळतात। तर हे झालं त्याचं डेफिनेशन। आता इंट्रोडक्शन पाहूयात। अ वॅक्सिन कॅन कन्फर द ॲक्टिव्ह इम्युनिटी अगेन्स्ट द स्पेसिफिक हार्मफुल एजंट बाय स्टिम्युलेटिंग द इम्युन सिस्टीम टू अटॅक द एजंट। तर मेनली याच्यामध्ये जे वॅक्सिन असतं ते कन्फर करतं ॲक्टिव्ह इम्युनिटीला अगेन्स्ट द स्पेसिफिक हार्मफुल एजंट। त्या ॲक्टिव्ह इम्युनिटीला जनरेट करतं वॅक्सिन एखाद्या हार्मफुल एजंटला, त्याला आपण एजंट वगैरे म्हणू शकतो किंवा व्हायरस वगैरे म्हणू शकतो, त्याच्यानंतर अँटीजनसुद्धा आपण त्याला म्हणतो, बाय स्टिम्युलेटिंग द इम्युन सिस्टीम टू अटॅक द एजंट। आणि वॅक्सिन काय करतं, इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतं आणि त्या एखाद्या अँटीजनच्या अगेन्स्ट त्या एजंटच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतं किंवा स्टिम्युलेट करतं। वन्स द स्टिम्युलेटेड बाय अ वॅक्सिन द अँटीबॉडी प्रोडक्शन सेल्स कॉल्ड द बी सेल। आणि एखाद्या वेळेस जर स्टिम्युलेट जर वॅक्सिन झाली तर मग त्याच्यामुळे अँटीबॉडी प्रोडक्शन जास्त प्रमाणात होतं आणि त्याला आपण बी सेल म्हणतो। रिमेन्स द सिंथेटाइज अँड रेडी टू रिस्पॉन्स टू द रिएजंट शुड इट इव्हर गेन द एंट्री टू द बॉडी। आणि जर एकदा रिस्पॉन्स जनरेट झाला आपल्या बॉडीमध्ये वॅक्सिनचं स्टिम्युलेशन एकदा झालं तर मग इन फ्युचरमध्ये जर एखाद्या वेळेस त्या बॅक्टेरियाने किंवा व्हायरसने आपल्या बॉडीमध्ये एंटर केलं तर मग त्याच्या आधीच ऑलरेडी त्याच्यावर रिस्पॉन्स जनरेट झाल्यामुळे त्या सिस्टीम जे काही इम्युन सिस्टीम आहे त्याला त्या एजंटवर डायरेक्ट अटॅक करते आणि त्याला किल करण्याचं काम करते। तर आता फर्स्ट वॅक्सिन कोणी जे शोधून काढले होते ते आपण आता त्याचं थोडे इन्फो घेऊयात। द फर्स्ट वॅक्सिन वॉज इंट्रोड्यूस बाय द ब्रिटिश फिजिशियन एडवर्ड जेनर हू इन 1796 यूज टू द काउपॉक्स व्हायरस टू कन्फर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द स्मॉल पॉक्स अँड रिलेटेड व्हायरस इन अ ह्युमन। तर मेनली जी फर्स्ट वॅक्सिन होती ती एडवर्ड जेनर यांनी काढलेली होती आणि 1796 त्यांनी काउपॉक्स व्हायरसवरती जे काही स्मॉल पॉक्स वगैरे जे असतात त्याच्या अगेन्स्ट ही वॅक्सिन वगैरे तयार केली होती। त्याचं नाव होतं काउपॉक्स व्हायरस वॅक्सिन। तर 1881 फ्रेंच मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डेमॉन्स्ट्रेटेड द इम्युनायझेशन अगेन्स्ट द अँथ्रॅक्स बाय इंजेक्टिंग द शिप विथ द प्रिपरेशन कंटेनिंग द ॲटेन्युएटेड फॉर्म्स ऑफ बॅसिलस। तर 1881 जो काही लुईस पाश्चर आहे त्यांनी इम्युनायझेशन एजंट तयार केलं होतं अगेन्स्ट दी अँथ्रॅक्स, जे काही अँथ्रॅक्स आहे त्यांनी काय केलं होतं, शिपमधून जे काही ॲटेन्युएटेड फॉर्म्स ऑफ बॅसिलस वगैरे त्यांनी कलेक्ट केला होता आणि त्याचं प्रिपरेशन करून त्यांनी अँथ्रॅक्स या डिसीजच्या अगेन्स्ट इम्युनायझेशन जनरेट केला होता आणि त्याला किल वगैरे केलं होतं। तर हे दोन मेनली जे काही सायंटिस्ट होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वॅक्सिन हे आयटम त्यांनी अंमलात आणली आणि त्याच्यानंतर एखाद्या व्हायरसच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट त्यांनी एक वॅक्सिन तयार केली होती। सगळ्यात पहिल्यांदा एडवर्ड जेनर यांनी 1796 काउपॉक्स व्हायरस वॅक्सिन ही तयार केली होती अगेन्स्ट दी स्मॉल पॉक्स। तर हाऊ डू वॅक्सिन वर्क, वॅक्सिन इमिटेट द इन्फेक्शन सो ॲज टू इन्करेज द बॉडी टू प्रोड्यूस द अँटीबॉडी अगेन्स्ट द इन्फेक्शस एजंट। तर मग वॅक्सिन काय करतं, त्या एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट इन्करेज करतं आपल्या बॉडीला आणि अँटीबॉडीचं प्रोडक्शन करतं आणि त्या इन्फेक्शस एजंटला किल करण्याचं काम करतं। वेन द वॅक्सिनेटेड पर्सन
लेटर इन्काउंटर द सेम इन्फेक्शन एजंट देअर इम्युन सिस्टीम रिकग्नाइज इट अँड कॅन फाईट इट ऑफ. तर एखाद्या पर्सनने जर वॅक्सिन ऑलरेडी घेतली असेल, वॅक्सिनेटेड तो झाला असेल, तर मग त्याला सेम इन्फेक्शन इन फ्युचर जर झालं तर त्याची ऑलरेडी इम्युन सिस्टीम ही रिकग्नाइज करते त्या अँटीजनला आणि त्याला फाईट करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतं आणि त्या अँटीजनला फाईट करण्याचं काम आणि त्याला किल करण्याचं काम करते. अशा प्रकारे वॅक्सिन ही वर्क करते आपल्या बॉडीमध्ये. तर हाऊ आर वॅक्सिन आर मेड, तो वॅक्सिन कशी बनवली जाते ते आता पाहूयात आपण. वॅक्सिन इज मेड अप ऑफ अ फर्स्ट जनरेटिंग द अँटीजन दॅट विल बी इंड्यूस अ डिझायर इम्युन रिस्पॉन्स. तर वॅक्सिनमध्ये आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की त्याच्यामध्ये ऑलरेडी जे काही व्हायरस वगैरे असेल किंवा बॅक्टेरिया वगैरे असेल त्याचा काही पार्ट त्याच्यामध्ये आपला टाकला जातो, जो की इनॲक्टिवेटेड फॉर्म असतो, काही याच्यामध्ये ॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये असतो. तर जे काही अँटीजन वगैरे असतात त्याच्यामध्ये वॅक्सिनमध्ये टाकले जातात आणि ते इंड्यूस केले जातात आपल्या बॉडीमध्ये, इंजेक्ट केले जातात आणि इम्युन रिस्पॉन्स, डिझायर इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट केला जातो. द अँटीजन कॅन टेक अ व्हेरियस फॉर्म्स सच ॲज अन इनॲक्टिवेटेड व्हायरस ऑर बॅक्टेरियम अँड आयसोलेटेड सबयुनिट ऑफ द इन्फेक्शियस एजंट ऑर अ रिकॉम्बिनंट प्रोटीन मेड फ्रॉम द एजंट. तर याच्यामध्ये जे काही अँटीजन वगैरे असतात ते इनॲक्टिवेटेड व्हायरस किंवा बॅक्टेरियम त्याच्यामध्ये आपण टाकतो, किंवा त्याच्यामध्ये आयसोलेटेड त्याच्या काही सबयुनिट असतात इन्फेक्शियस एजंटचे, किंवा रिकॉम्बिनंट जे प्रोटीन वगैरे तयार करतात जे काही बॅक्टेरिया वगैरे किंवा व्हायरस असेल ते त्याचं काही सबयुनिट त्याच्यात टाकलेले असतात त्या वॅक्सिनमध्ये. द अँटीजन इज देन आयसोलेटेड अँड प्युरिफाय अँड सबस्टन्स आर ॲडेड टू इट टू इन्हान्स द ॲक्टिव्हिटी अँड इन्शुअर द स्टेबल शेल्फ लाईफ. आणि त्याचं जे अँटीजन वगैरे असतं त्याला आयसोलेट वगैरे केलं जातं, त्याला प्युरिफाय केलं जातं आणि जे काही सबस्टन्स त्याच्यामध्ये काही ॲड केले जातात जेणेकरून जी काही जी वॅक्सिनची आहे त्याची इन्हान्स ॲबिलिटी वाढली पाहिजे आणि त्याला शेल्फ लाईफ जे काय आहे ते टिकून राहिलं पाहिजे. द फायनल वॅक्सिन इज मॅन्युफॅक्चर इन अ लार्ज क्वांटिटीज अँड पॅक फॉर द वाईड स्प्रेड डिस्ट्रीब्युशन. आणि मेनली वॅक्सिनचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि लार्ज क्वांटिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये वाईड स्प्रेड डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि हे तुम्हाला सांगतो की जी वॅक्सिन जी तयार होते, सगळ्यात पहिल्यांदा एखादी कंपनी जे वॅक्सिन तयार करते त्यात वेगवेगळ्या स्टेजेसने त्यांना जावं लागतं. पहिल्यांदी प्री क्लिनिकल ट्रीटमेंट, क्लिनिकल ट्रीटमेंट, त्याच्यानंतर ती एखाद्या FDA किंवा एखाद्या जे ऑर्गनायझेशन असतात त्यांच्याकडे जातं, त्यांच्याकडून अप्रुवल मिळाल्यानंतर मग ह्युमन ट्रायल्सवर त्याचं ह्युमन ट्रायल्समध्ये Phase 1, Phase 2, Phase 3, Phase 4 असे वेगवेगळे फेजेस असतात, त्याच्यावरती ते काही प्रमाणामध्ये ह्युमन्सवरती ते आपण करतो. आणि नंतर मग जर त्याच्यामध्ये तो एक डाटा कलेक्ट केला जातो, डाटा कलेक्ट केल्यानंतर ती वॅक्सिन किती प्रमाणात उपयोग आहे, ती किती प्रमाणात त्या पॅथोजनला, एखाद्या पॅथोजनला किती प्रमाणामध्ये किल करत आहे, त्याच्या अगेन्स्ट किती प्रमाणात इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करत आहे, हे कॅल्क्युलेट केलं जातं. सगळ्या कॅल्क्युलेट केल्यानंतर मग त्याचा जी वॅक्सिन वगैरे आहे ती मार्केटमध्ये लॉन्च केली जाते. तर हे त्याचा पूर्ण रूट आहे की एखादी वॅक्सिन वगैरे तयार केली तर त्याचं कसं होतं, काय प्रोसेस त्याच्यात केल्या जातात. द बेनिफिट्स ऑफ वॅक्सिन इन ॲडिशन टू द डेव्हलपमेंट ऑफ अ मेमरी बी सेल विच आर कॅपेबल ऑफ ट्रिगरिंग द सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स अपॉन द एक्सपोजर टू द पॅथोजन टार्गेट बाय वॅक्सिन. तर याच्यामध्ये जी मेमरी बी सेल असतात त्याला डेव्हलपमेंट वगैरे केली जाते, त्याच्यात ते ट्रिगर केलं जातं, सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स जनरेट केला जातो आणि त्याच्यामध्ये जे काही पॅथोजन वगैरे असतात त्याला टार्गेट केलं जातं बाय वॅक्सिन. वेन अ सफिशियंट नंबर ऑफ अ इंडिव्हिज्युअल इन द पॉप्युलेशन आर इम्युनो टू डिसीज ॲज वूड ऑकर इट इफ अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ अ पॉप्युलेशन वेर वॅक्सिनेटेड. जर एखाद्या जास्त प्रमाणात जर पॉप्युलेशनने एखादा व्हायरसच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट किंवा डिसीजच्या अगेन्स्ट जर वॅक्सिनेशन पूर्ण केलं असेल लार्ज पॉप्युलेशनने, म्हणजे त्याच्यामुळे जी काही पुढे येणार त्याचे काही स्ट्रेन्स वगैरे असतात त्याच्या ऑलरेडी इम्युन रिस्पॉन्स जनरेट झालेला असतो आपल्या बॉडीमध्ये, तर त्यामुळे म्हणजे ते इन फ्युचर जर त्याचं इन्फेक्शन जर आपल्या बॉडीला झालं तर मग ते आपण वाचवू शकतो, त्याच्यापासून आपली इम्युन रिस्पॉन्स जनरेट होईल आणि त्या वॅक्सिन आपली अँटीबॉडीज प्रोडक्शन होईल आणि त्याच्यानंतर त्या पॅथोजनला किल होईल. तर हे त्याचे काही बेनिफिट्स होते. काही वॅक्सिनेशन झाल्यानंतर काही ॲडवर्स इफेक्ट आपल्याला जाणवतात, म्हणजे आपण ज्यावेळेस कोरोना वॅक्सिन घेतली होती त्यावेळेस आपला जो आर्म होता, आपलं तिथं वॅक्सिन घेतली होती, आपल्याला खूप दुखत होतं, काही दिवस आपल्याला ताप, काही जण काही ताप वगैरेसुद्धा येत होता. तर वॅक्सिनेशन कॅरीज सम रिस्क ऑफ अ रिॲक्शन टू द ॲडवर्स इफेक्ट टिपिकली आर व्हेरी रेअर अँड व्हेरी माइल्ड. त्याच्यामध्ये काही व्हेरी रेअर आणि काही माइल्ड इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळत होतं, काही इफेक्ट आपल्याला त्या बॉडी काही पर्सनमध्ये पाहायला मिळत होते. द मोस्ट कॉमन रिॲक्शन टू वॅक्सिन इन्क्लूड द रेडनेस अँड सोरनेस अराउंड द वॅक्सिनेशन साईट. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जे काही आर्मवर आपण जे काही हातावर जे काही हे घेतलेली होती तिथे आपल्याला
रेडनेस किंवा तिथे आपल्याला सोरनेस आपल्याला जाणून येत होतं, तिथं दुखत वगैरे होतं काही दिवस आपल्याला. मोर सर्व ॲडवर्स रिॲक्शन्स ॲज अ वॉमिटिंग, हाय फीवर, सीझर, त्याच्यानंतर ब्रेन डॅमेज, डेथ किंवा ॲज अ पॉसिबल फॉर सम वॅक्सिन. तर काही वॉमिटिंग, काही जणांना उलट्या वगैरे होत होत्या, तर काही जणांना, आपण प्रत्येकाला ती वॅक्सिन ही सूट होत नाही, कारण काही जी एखादी वॅक्सिन असते ती प्रत्येकाला सूट होईल असं नसतं. त्यामुळे त्याच्यामुळे काही जणांचे इन रिअर कंडिशन काही जणांचे डेथसुद्धा झालेल्या असू शकतात त्याच्यामुळे, वॅक्सिनमुळे. तर हे काही त्याचे ॲडवर्स रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं वॅक्सिनेशनच्या. तर या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ वॅक्सिन हा टॉपिक डिस्कस केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.